आता गोष्ट आहे कौतुकाची उत्तुंग यशाच्या शिखराची. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा एखाद्या मोठ्या पदावर जावे, नाही तर चांगले शिक्षण घेऊन उपजीविकेसाठी नोकरी करणे एवढेच ध्येय पालकांसमोर दिसते. मात्र श्री व्यंकटेश प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सोहम गजानन उगले याने आपली आवड जोपासत आणि डॉक्टर, वकील, इंजिनियर याला फाटा देत अभिमान वाटावा अशी उत्तुंग भरारी घेतली आहे. बघूया या यशाची कहाणी. डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि फार तर फार एखादी नोकरी, यापेक्षाही यश मिळवण्याचे विविध क्षेत्र असतात, जसे गायक, वादक, चित्रकार, खेळाडू. अभ्यासाबरोबर मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण ओळखून त्याला जर पालक आणि शाळा यांनी मिळून वाव दिला, खतपाणी घातले, तर त्या मुलांचे यशाचे क्षितिज विस्तारते. याचे हे उदाहरण, घरची हलाकीची बिकटची परिस्थिती असताना एखाद दुसरा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागून सोबत आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना ओळखून त्यांना हवी असलेली साधन सामग्री उपलब्ध करून देत त्याला यशाचे नवे क्षितिज मिळून देणे हेही एक महाकठीण यज्ञ असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री व्यंकटेश प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सोहम गजानन उगले याचे वडील. एखाद दुसरा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून घराची उपजीविका भागवत असे. अशातच सोहम पुढील शिक्षणासाठी श्री व्यंकटेश प्राथमिक शाळेत दाखल झाला. एका सामान्य विद्यार्थ्यासारखा लाजरा बुजरा, दोन शब्द न बोलण्या इतपत स्टेज डेअरिंग नसलेला असा तो सोहम. सोहमच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी हेरले, त्याला वाव दिला, खतपाणी घातले, वारसाने मिळालेल्या देणगीला आकार दिला. छोट्या छोट्या कार्यक्रमात भाग घेताना लाजणारा बुजणारा सोहम 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, स्नेहसंमेलन यासारखे मोठे मोठे कार्यक्रम गाजवू लागला. अशा या सोहमने अभिमान वाटावा अशी उत्तुंग भरारी घेत झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या सारेगमप लिटिल चॅम्प कार्यक्रमात वादक म्हणून स्थान पटकावलेत. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे संस्थापक बाप्पासाहेब जाधव पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष दादासाहेब, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मी इयत्ता 6वीमध्ये ह्या शाळेत आलो होतो, श्री व्यंकटेश शाळेमध्ये. माझी या शाळेत म्हणजे काय ॲडमिशन झालं आणि माझी पहिले काही हिंमत होत नव्हती की काही बोलण्याची वाद्य. मी संबळ वगैरे वाजवतो पण हे घरापर्यंतच मर्यादित होतं. इथे आल्यानंतर जेव्हा सर लोकांनी मला काय धाडस करण्याची हिंमत दिली की बाळा कर, तू मोठा होशील, करशील, आणि मी आज या शाळेच्या म्हणजे शाळेचं खूप आभार मानतो की त्या शाळेनं मला तो लिटिल चॅम्पचा मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं, या सर्व सरांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी हे सर्व करतोय आणि करत राहीन आणि या शाळेला कधी विसरणार नाही. ही व्यंकटेश शाळा माझ्यासाठी खूप काही आहे. धन्यवाद. पर्यंत माझा कालावधी फार म्हणजे बिकट होता. बऱ्याच ठिकाणी मी विद्यार्थ्यांना पाठवलं पण विद्यार्थी माझे मुलं घडले गेले नाही. आणि 2016 साली मी ज्यावेळेस या व्यंकटेश प्राथमिक शाळेमध्ये माझ्या मुलाला प्रवेश दिला आणि जे काही मार्गदर्शन घडवलं, गावंडे सर असतील, जाधव सर असतील, सोनटक्के मॅडम असतील, धांडेसर असतील, सर असतील, यांनी सर्वांनी माझ्या मुलाला यशस्वीपणे मार्गदर्शन केलं. आणि आज एका आपण शहरामध्ये राहणाऱ्या माणसं आणि मला माहीत नव्हतं माझी मुलं इतक्या लेवलला जातील, इथपर्यंत पोहोचतील हे माझं स्वप्न नव्हतं. पण या सर्वांनी माझ्या मुलाला डेअरिंग दिली, खरोखरच मोठं स्टँड मिळून गेलं. ज्याला धाडस म्हणतात ते धाडस त्यांच्यात आणून गेलं आणि इथपर्यंत माझी मुलं पोहोचली. खरोखरच मनापासून मनपूर्वक आभार मानतो या शाळेची